सांगलीच्या नागोठणे येथे करणी भानामतीचा प्रकार समोर आलाय. गावातील मुस्लिम दफनभूमीच्या परिसरामध्ये मान तोडलेली कोंबडी, 50 एक लिंबू, बाहुल्या आणि सोबत डझनभर इतर साहित्य टाकण्यात आले, यामुळे गावात प्रचंड खळबळ उडाली आहे. पलूस तालुक्यातील नागोठणे मधील जामा मस्जिद जवळ असणाऱ्या मुस्लिम दफनभूमीच्या परिसरामध्ये करणी भानामती मधून उतारा टाकल्याचा प्रकार समोर आलाय. कुणीतरी अज्ञात व्यक्तीने या ठिकाणी 30 ते 40 लिंबू, मान मुरगाळून मारण्यात आलेली कोंबडी या दफनभूमी परिसरामध्ये टाकली आहे. त्यासोबत टाचण्या टोचलेल्या बाहुल्या, उलटे पिळे असलेले लिंबू हे सगळंच तिथं आढळून आलंय. त्यामुळे करणी भानामतीचा हा प्रकार असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगली. तसेच नेमका हा प्रकार काय आहे हे पाहण्यासाठी गावातील लोकांनी या दफनभूमीच्या परिसरात गर्दी केली होती. या प्रकारानं नागोठणे गावामध्ये खळबळ उडाली आहे. नुकतंच नागठाणे गावामध्ये काही मंडळींनी उतारा टाकण्याचं काम केलेलं आहे. या उतारामध्ये अनेक वेगवेगळ्या वस्तू दिसत आहेत. खरं तर या आधुनिक युगामध्ये असा उतारा टाकून कुणाचं चांगलंही होत नाही आणि कुणाचं वाईटही होत नाही. आजही आपण 21व्या शतकाकडे वाटचाल केलेली असताना सुद्धा अंधश्रद्धेचे वाहक ठरतोय ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. खरं तर असा उतार टाकला म्हणून कुणी घाबरायचं काही काम नाही किंवा अशा उतारानं कुणाचं काही बरं वाईट होणार नाही. त्यामुळे अज्ञानातून अंधश्रद्धेतून अशी मंडळी आजही उतारा टाकतात. त्यातल्या काही चांगल्या वस्तू असेल तर निश्चितपणे उपयोगात आणाव्यात. मी तिथल्या सुज्ञ नागरिकाला विनंती करेन की अशा उतारा टाकणं आपण घाबरू नये. किंबहुना त्यातले काही गोष्टी असतील, खाऊ असेल, कपडे असेल, तर त्याचा पुनर्वापर करावा. आणि अशा अंधश्रद्धा पसरवणारी काही मंडळी असतील त्याचाही शोध घेतला पाहिजे. कुठल्या या जादूटोना विरोधी कायदा सहमत झाल्यामुळं अशा पद्धतीचा अंधश्रद्धेचा आधार घेऊन कोणतं दहशत माजवत असेल तर त्याला कायदेशीर कारवाई केली जाईल. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या घटनेचा आम्ही निषेध नोंदवतो.